जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील भातखंडे गावातील एका खेडेगावातील एक मुलगा आई वडील शेतमजुरी करतायत। घरी एक एकर कोरडवाहू जमीन ज्याच्यामध्ये काही पिकत नाही। शेतमजुरी करणाऱ्या आई वडिलांचं स्वप्न की मुलगा शिकावा, मुलाची ही जिद्द की शिकून मोठं व्हायचं आहे। दहावीनंतर जळगावला येताना शिक्षणाची सोय म्हणून समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये राहून कमवा आणि शिकवामध्ये काम करून शिकत आहे। त्याच्यातनंही आर्थिक चणचण भागत नाही म्हणून एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आहे। हॉटेलमधनं वेटर म्हणून काम करत असताना आर्थिक अडचण तर भागते पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय, वेळ जास्त वाया जातोय म्हणून ती नोकरी सोडून संध्याकाळची एका हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतोय। संध्याकाळी त्या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून राहायचं, त्या डॉक्टरांच्या गाडी धुवायच्या आणि सकाळी ड्युटी संपल्यानंतर उठून हॉस्टेलला जायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची। जसं मिळेल तसं आराम, जसं मिळेल तसं काम, अशाही परिस्थितीत झगडत ज्यावेळेस एक विद्यार्थी क्लास वन होतो त्याची नक्कीच हा प्रवास तुम्हाला कौतुकास्पद नक्कीच वाटेल पण एक मोटिवेशनल आहे। आपण ऐकूयात जळगाव जिल्ह्यातील आनंद खेरनार या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी। नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट पुन्हा एकदा तुमचं आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज। लॉ झालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत। वेगवेगळ्या फील्डमध्ये लॉ ऑफिसर म्हणून ही अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत। आपण वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज पाहत आहोत आणि जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत ज्यांनी सक्सेस मिळवलंय त्यांच्या सक्सेस स्टोरी जाणून घेत आहोत। त्यापैकी म्युन्सिपल कॉर्पोरेशन वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये लॉ ऑफिसर्स ही एक पोस्ट असते। लास्ट वीकमध्ये मुंबई महानगरपालिका ब्रिहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट आला। क्लास वन आणि क्लास टू असे वेगवेगळ्या पदावर विद्यार्थी सिलेक्ट झाले। त्याचपैकी बीएमसी लॉ ऑफिसर ब्रिहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन लॉ ऑफिसर क्लास वन या पदावर रुजू झालेले आणि यश मिळवलेले। अतिशय खेडेगावातनं येऊन अतिशय कष्टातनं शिक्षण घेऊन क्लास वन या पदावर पर्यंत पोहोचलेले आनंद खेरनार सर आज आपल्याकडे आलेले आहेत। तर सर्वात प्रथम आनंद, मी तुझा या यशाकरता बीएमसी सारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये क्लास वन या पदावर लॉ ऑफिसर म्हणून तुझी नियुक्ती झाल्याबद्दल तुझ्या बी अवॉर्ड लॉ क्लासेसतर्फे, गणेश शिरसाट अकॅडमीतर्फे आणि माझ्यातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन। आनंद, आम्हाला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे। तू इथपर्यंत पोहोचलास, हा तुझा प्रवास कसा होता? नमस्कार, मी ॲडव्होकेट आनंद खेरनार। माझं मूळ गाव भातखंडे, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव, इथून मी आलो आहे। माझं एज्युकेशन हे जिल्हा परिषदला झालं आहे। नंतर 12वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत मी जळगावला जिल्ह्याच्या ठिकाणी होतो शिकायला आणि त्यानंतर मग माझं मी LLB साठी मी मुंबईला गेलो। मुंबईला माझं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉ झालं आहे। आनंद, तुला काही लॉचं बॅकग्राऊंड आहे का? कुटुंबातील सदस्य कोणी लॉमध्ये आहेत का किंवा काय करतात? तू कोणत्या परिस्थितीत आला हे थोडं आम्हाला सांगशील? सर, बॅकग्राऊंड तर आमचं तसं लॉचं तर दूरच, आमच्या अख्ख्या खानदानामध्ये कोणी शिकलेलं नाही आहे। मी असं पहिलं आहे की मी शिकलो, पहिला शिकणारा मी आहे आमच्या याच्या कुटुंबामधून। म्हणजे परिस्थिती तर अशी काही नव्हती, काम करत करत वगैरे शिकलो मी। माझं 10वी झालं, 10वीनंतर मी जिल्ह्याच्या ठिकाणी 11वीला ॲडमिशन घेतलं। तर मी कामही करायचो आणि शिकायचो। म्हणजे माझं समाजकल्याण हॉस्टेलला मी राहायचो आणि
कमवा शिकवा स्कीममध्ये काम करायचो आणि आपला अभ्यासही कंटिन्यू करायचो. आई वडील शेती करतात? आई वडील सर शेतमजुरी करतात. शेती फक्त एक एकर आहे, ती पण कोरडवाहू आहे. म्हणजे शेतीत ना असं वैयक्तिक स्वतःच्या शेतीत ना एक एकर शेतीमधनं कसं शिक्षण होणार? म्हणजे आई वडिलांनी अतिशय कष्टाने, जरी आई वडील शिकलेले नसतील पण त्यांनी तुला शिकवण्याची त्यांची एक खूप मोठी तळमळ होती आणि तुझी शिक्षणाची जिद्द होती. आनंद, तू कमवा आणि शिकवामध्ये काम करत होतास पण जर शिक्षण पाहिलं, सगळा खर्च वगैरे पाहिला, तर कमवा आणि शिकवा ह्या कामा व्यतिरिक्त तू कसं ऍडजस्ट करत होतास फायनान्शियली? सर कमवा शिकवायची स्कीम अशी होती की कॉलेज जोपर्यंत असायचं, म्हणजे सेमिस्टरची एक्झाम वगैरे, तोपर्यंत कमवा शिकवायची स्कीम असायचं आणि मग त्याच्यानंतर मग 2-3 महिने असंच स्वतः काहीतरी करावं लागायचं. म्हणजे सुट्टीच्या, सेमिस्टर संपल्यावर सुट्टीच्या सुट्टीच्या. तर सर मी हॉटेलमध्ये ॲज अ वेटर म्हणून काम करायचो सर. कुठे? जळगाव. जळगावला मैत्रेज हॉटेल म्हणून होतं, तिथं वेटर म्हणून काम करायचो आणि मग ते पैसे मी शिल्लक करायचो आणि मग ते नंतर मला काम यायचे. जेव्हा कॉलेज वगैरे सुरू असायचं, मग कॉलेजची फीज वगैरे भरणं झालं, सगळं झालं. कारण की 10वीनंतर जसं मला कळतंय सर, तर माझ्या अंगावरचा कपडासुद्धा मी स्वतः माझ्या पैशाने विकत घेतला आहे, घरच्यांकडनं 1 रुपयाने घेतला आहे, म्हणजे 10वीनंतर. आणि नंतर त्याच्यानंतर त्या हॉस्टेलचं खूप त्रासदायक असायचं सर हे हॉटेलमध्ये, आणि वेळ खूप जायचा. मग नंतर नंतर मग मी एका हॉस्पिटलला जॉईन झालेलो, तिथं सेक्युरिटी म्हणून रात्री करायचो. तिकडे गाडी वगैरे धुवायची ते डॉक्टरांची आणि तिकडे झोपायचं. मग तो बरा होतो मला जॉब, रात्रभर करायचं तिकडं, सकाळी आपलं आपलं यायचं रूमवर हॉस्टेलवर अभ्यास करायचा. मग आता हे सगळं करत असताना अतिशय खेडेगावातून तू जळगावमध्ये शिक्षणाकरता आला, कष्ट जॉब नोकरी करत शिकत होता, लॉकडे कसा आला असतो? सर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुंबईला आलो मी आणि माझा मित्र, की आता आपण इथून काहीतरी करिअर अपॉर्च्युनिटी जास्त मिळायला पाहिजे म्हणून मुंबईला गेलो. मुंबईला तिथं MA ला ॲडमिशन घेतलं आम्ही. तर MA ला ॲडमिशन घेतलं पण तिथं काही हे होत नव्हतं, तोपर्यंत मला जॉब करणं गरजेचंच होतं सर्वायवलसाठी. तर मग मी जॉब केला, एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन होतं क्लासेसचं, तिथं मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करत होतो. तिथं माझी एक कलीग होती, तर ते करत होती जॉब. जळगावमध्ये की मुंबईमध्ये? मुंबई. मुंबई. मुंबईमध्ये. म्हणजे तू मुंबईला केव्हा आला होतास? मुंबईला मी 2010 गेलो. तर ते मॅडम म्हणे लॉ, मला लॉ करायचं आहे. तर मग मी त्यांच्यासोबत बघत होतो लॉचं. तर मग तिथं मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज दिसलं आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये राहण्यासाठी हॉस्टेलची फॅसिलिटी होती. ओके. तर मग ते मॅडम म्हटले तुम्ही करा म्हणे लॉ. मग मी पण हॉस्टेल, मला राहायचं काही सोय नव्हती. तर मग म्हटलं चला करूया. तर मी फॉर्म टाकला, मी फक्त गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला फॉर्म टाकला. त्या मॅडमने सगळं कॉलेज, म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, KC लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, सगळ्या कॉलेजला फॉर्म टाकला आणि त्यांचा कुठंच लागला नाही. मी फक्त गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला टाकला कारण की तिथं हॉस्टेल होतं म्हणून. पण माझा नंबर पहिल्याच लिस्टमध्ये लागला सर, मेरिटवरती ॲडमिशन होतं तेव्हा, पहिल्याच लिस्टमध्ये माझं नाव आलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे लॉ करण्याचा माझा उद्देश नव्हता, उद्देश तिथं हॉस्टेल मिळवण्याचा होता. मुंबईमध्ये राहायचं आहे, तिथं राहायची सोय होती म्हणून हॉस्टेल. हां. आणि मग बँकिंग किंवा मग कुठली तरी छोटी मोठी क्लरिकल नोकरीचा माझा उद्देश होता. मग फक्त आपल्याला इथं राहायला मिळालं, म्हणजे आपण MPSC ची कुठली क्लरिकल किंवा मग बँकिंगमध्ये क्लरिकलच्या एक्झाम असतात, तर त्या ते काहीतरी प्रिपरेशन करायला आपल्याला राहायची व्यवस्था होईल आणि आपण करू. पण तिथं असं होतं हॉस्टेलचं की खरं बघायला गेलं आमच्या कॉलेजपेक्षा ते GCH गव्हर्नमेंट कॉलेजेस हॉस्टेल म्हणतो त्याचे खूप उपकार आमच्यावरती. म्हणजे आमचं सेमिस्टर बॅग म्हणजे आमचे ते सुपरिटेंडंट बॅग उचलायचे आणि खिडकीच्या बाहेर फेकायचे. जर एखादा बॅग राहिला सेमिस्टर बॅग, सेमिस्टर मध्ये विषय राहिला की बॅग उचलून डायरेक्ट बाहेर. तर मग ते आम्ही दिवस रात्र एवढं भीती असायची, म्हणजे आई वडिलांची भीती नसायची तेवढे, ते हॉस्टेल नको जायला म्हणून. तर आम्ही दिवस रात्र म्हणजे ते पास होण्यासाठी करायचो.
तर ते प्रिपरेशन करत असताना एक सर मला बॅकग्राऊंड असं होतं की माझं आर्ट्समधून झालं होतं, तरी हे कॉम्पिटिटिव्ह वगैरे असं मला काही जमत नव्हतं एवढं, म्हणजे त्याच्यात असं कॉन्फिडन्सच यायचं नाही. मला लिटरेचर वगैरे वाचायला खूप आवडायचं, पण मग हे लॉचं मी जेव्हा करायला लागलो की जे वाचत होतो ते प्रॅक्टिकलमध्ये कुठेतरी कामी येत होतं. म्हणजे आपण आय पी सी वाचला, पुस्तकातून वाचला आणि कोर्टात गेलं की ते कोर्टात कुठेतरी अप्लाय होत होतं. मग असं वाटायला लागलं की अरे यार हे लय मस्त आहे, छान आहे, म्हटलं आपण हे करूया. तर मग मी लॉचाच अभ्यास कंटिन्यू केला आणि ते स्पर्धा परीक्षा वगैरे बाकीचं ते सगळं मागेच राहिलं. मुंबईमध्ये तू हॉस्टेलमुळे लॉला ॲडमिशन घेतलं, पण आता हॉस्टेलची राहण्याची सोय झाली होती, पण बाकीचा खर्च तू कसा ॲडजस्ट करत होतास? सर मी इंटर्नशिप, माझं जसं लॉ होतं तसं माझं कंटिन्यू इंटर्नशिप सुरू होती, तर इंटर्नशिपमधून मला पैसे मिळायचे आणि हॉस्टेलची खूप मिनिमम फीज होती. आणि त्याच्यातही मी ते जे गरीब मुलं वगैरे असायचे ना त्यांना कन्सेशन असायचं, तर मी ते कन्सेशन पण मला द्यायचेत. हां, तर मग आणि हे इंटर्नशिपमधून माझं उलट पैसे माझ्याकडे शिल्लक राहायचे, कारण खर्च जास्त नसायचा जाणीव आहे परिस्थिती जी, आपल्याला इथं शिक्षण घेणं गरजेचं आहे. लॉ झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे तू कसा आलास? स्पर्धा परीक्षेकडे सर आम्ही हॉस्टेलला राहायचो, तर हॉस्टेलला एक दोन सिनियर होते, त्यांचं JMFC म्हणून सिलेक्शन झालं होतं, ते आपल्या क्लासलाच होते. तर मग अगोदर काही माहीत नव्हतं आम्हाला हे JMFC वगैरे, तर मग आमचे असे लॉचे विद्यार्थी होते जो की आता आपल्या क्लासचाच एक विद्यार्थी झालेला नितीन रेड्डी. हो, नितीन आपल्याकडेच होता. हां, तर आम्ही असं ठरवलं की आपण करायचं का म्हणून, जे चांगलं असतं भारी असतं. तर मग आम्ही असं मस्करीत चला म्हणून क्लास करून घेऊ असं. तर मग आम्ही जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थी आलो होतो इथं पुण्यात. तुमचा 6-7 लोकांचा ग्रुप त्यावर्षी क्लासला आपल्याकडे आला. एक छोट्याशा रूम मध्ये आम्ही सगळे राहायचो, म्हणजे एक बॅच करून गेलो होतो आम्ही. तर जेव्हा आलो ना क्लासला ऍडमिशन वगैरे घेतलं, खूप मस्त वाटलं. की मेन म्हणजे ना सर खरा कायदा आम्हाला तिथं शिकायला मिळाला क्लासमध्ये सर. तर आम्ही तिथून एक मेनची बॅच करून परत गेलो, प्रॅक्टिस केली. आणि मी 2018 जेव्हा एलिजिबल झालो JMFC साठी तेव्हा मग मी पुण्यातच आलो आणि मग पुण्यातच कंटिन्यू आपलं प्रिपरेशन सुरू होतं. पुण्यात केव्हापासून आहेस? सर मी 2018 पुण्याला आलो, प्रिपरेशन मग तिथून कंटिन्यू सुरू आहे माझं JMFC चं. जे स्पर्धा परीक्षा असतील लॉशी रिलेटेड ते. किती एक्झाम दिले आणि त्याचा कसा अनुभव होता तो थोडा? सर एक असं होतं, अभ्यास करत होतो आणि क्लासचं एक एवढा कॉन्फिडन्स येऊन गेला होता अभ्यास करत करत असताना की प्रिलियम तर मी कधीच फेल नाही होणार. प्रिलियम मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये, फक्त मला भीती असायची की मेन्स माझं मेन्स होईल का नाही, आणि त्याचा फटका मला पहिला यायलाच बसला सर. 2019 मी पहिली प्रिलियम दिली, प्रिलियम पास झालो, मेन्स फेल झालो. त्याच्यानंतर 2020 लगेच प्रिलियम पास झालो, पण लॉकडाऊन आलं सर. तर लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष गेले, तर मेन्स दिली, ती पण मेन्स माझं राहिलं सर, क्रिमिनलचं 2 मेन्स राहिल्यात. आणि तिसरं मी अर्ध्या मार्काने प्रिलियम राहिलो 3rd attemptला. एवढा कॉन्फिडन्स माझा हे झाला होता नंतर. कॉन्फिडन्स डाऊन होत गेला 2 मेन्स दिल्यानंतर, ते अर्ध्या मार्क्सने प्रिलियम्सच राहिली. हो, मग त्यानंतर तू कसं स्वतःला सावरलंस? त्याच्यानंतर मग अभ्यास कंटिन्यू सुरूच होता आणि मग त्याच्यानंतर APPची ॲड आली. APPची ॲडमध्ये त्याच्यात मेन्स माझं क्लिअर झालं आणि इंटरव्ह्यू दिला, पण इंटरव्ह्यू मॉक कमी दिले होते त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स कमी होता. ते मग नंतर असं वाटत होतं की APPचं माझं क्लिअर होऊन जाईल, म्हणजे मी खूप शुअर होतो की होऊन जाईल माझं. माझं पेपरही चांगले गेले होते, हे जे मेन्स दिल्या होता त्याचा अनुभव होता, अभ्यास केला होता कंटिन्यूमध्ये, आणि म्हटलं होऊनच जाईल माझं शुअर, चांगले मार्क्स असतील. आणि जेव्हा रिझल्ट आला मी घरी होतो आणि इंटरव्ह्यूचं मला फेल केलेलं. तर ते खूप म्हणजे हे झालं सर, म्हणजे तिथून मी असं ठरवलं की आता नकोच म्हणून आता हे करायला. आणखी एकदा निगेटिव्हिटीमध्ये गेलास?
खूप म्हणजे की आता आता नाहीच करायचं, फॉर्म सुद्धा नाही भरायचं असं मी ठरवलं होतं. आणि मी घरीच होतो तर मग घरच्यांचंही बघितलं की ताई दादा जेव्हा त्यांना कळलं ना की माझा रिझल्ट आला आहे तर म्हणजे खूप इमोशनल होतं ते जरा की आता करावं काय, कारण की दुसरं काही एक्झाम नव्हतं काही नव्हतं, प्रॅक्टिसही बंद होती. म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिसमध्ये गॅप असल्यावर परत नाही होत, म्हटलं स्ट्रगल किती करायचं. अभ्यास प्लस प्रॅक्टिस चालू होती, पण जशी परीक्षा येईल तसं तुझं आपलं प्रॅक्टिसमध्ये काही दिवस तो ब्रेक घ्यायचा. मग आता एपीपीचं जे निगेटिव्हिटी आली, रिझल्ट आला नाही इंटरव्ह्यूचा, त्याच्यातनं बाहेर कसा पडला असतो सर? त्याच्यातून सगळ्यात वाईट काळ माझा एपीपीचा रिझल्ट आल्यानंतरचा सगळ्यात घाणेरडा वाईट काळ होता. म्हणजे मी सोडून दिलं पुस्तकं वगैरे आणि कोर्ट जॉईन केलं होतं आणि प्रॅक्टिस करत होतो, पण प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी असतंच की आपलं नाही झालं हे झालं, तर प्रचंड त्रास होता. त्या याच्यात सर मी खूप आजारी पडलो, इतका आजारी पडलो की म्हटलं नाही मी करणारच नाही. आणि ताई आणि माझे दोघं भाऊ त्यांचं नेहमी सपोर्ट असायचा, त्यांचे कॉल असायचे की मला तू कर, एवढं केलं आहे आपण, कोणी नाही करणार आपल्या याच्यात, तू पुढे गेला आहे तू कर. पण म्हटलं नाही नको, म्हटलं हे खूप मोठं मृगजळ टाईप आहे, हां खूप वेळही जातो म्हटलं. पण मी आजारी पडलो सर, आणि आजारी पडल्यानंतर असं झालं की खूप आजारी पडलो, 7-8 दिवस मी हेच होतो, ॲडमिटच होतो. तर मग त्याच्यात मग थोडंसं असं हे यायला लागलं की मी आलो होतो इकडे कशासाठी आलो होतो, किती वर्ष माझे असेच गेले, हेच वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये दिले असते तर आज खूप चांगलं झालं असतं. पण आपण ज्या कारणासाठी आलो तर मग ते करायला काय हरकत आहे, म्हटलं अर्ध्यात कशाला सोडायचं म्हटलं. तर मग तिथून 15 दिवसावर JMFC प्रिलिम होती सर, तर म्हटलं नको आता करू आपण. तर मग मी करायला घेतलं सर, ते त्याच्यात प्रिलियमचा पण स्कोर माझा चांगला आला आणि मध्यंतरी BMCचा मी फॉर्म भरला होता. आणि त्याच्याच 15-20 दिवसानंतर BMCची एक्झाम आली. BMCचं आणि ह्या अभ्यास असल्यामुळे BMCचं एकदम इझी वाटत होतो मला. हे एक्झाम दिली आणि BMCची जो परीक्षा आहे ती जी एक्झाम आहे त्याचं प्रिपरेशन कसं केलं त्याबद्दल तू काय सांगशील आपल्या विद्यार्थ्यांना? BMCचं ऑलरेडी लॉचे जे सब्जेक्ट होते JMFCचे ते मी केले, आणि BMCचं अगोदर याला BMCला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि रिझनिंग होतं. तर ते मला एक अगोदर मी जेव्हा बँकिंगचं केलं होतं ना ते मला आता थोडं कामी आलं होतं की म्हटलं हे होऊन जाईल आपण केलं आहे तर. आणि नंतर मग जे BMCला वेगळे सब्जेक्ट होते JMFC व्यतिरिक्त ते 8 दिवसात तर मी 2-2, 3-3 वेळेस वाचून होऊन गेलो होतो, माझं ती सवय झाली होती. सवय झाली, हां. म्हणजे शेवटी तुला JMFCचा मेन अभ्यास एक कामी आला, सगळ्यात महत्वाचं तो अभ्यास कधीच वाया जात नसतो. त्यानंतर तू अगोदर जे बँकिंगला केलं होतं प्रिपरेशन लॉला येण्याच्या अगोदर ते इथे कामी आलं. म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना, एक खूप महत्वाची गोष्ट असते की अभ्यास आणि वाचन कधीही वाया जात नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही ज्याचा मन लावून अभ्यास केलाय केव्हा ना केव्हा एकदा ती तुम्हाला कामी येणार, उपयोगी येणार, फक्त इट्स मॅटर ऑफ टाईम, आज किंवा उद्या. त्याने कॉलेजला असताना कधीतरी बँकिंगचं प्रिपरेशन करत होता, ते त्याने सोडून दिलं, मग लॉला ॲडमिशन घेतलं, आणि ज्यावेळेस पुन्हा एकदा BMCCच्या सिलॅबसमध्ये ते बँकिंग दिसलं त्याला वेगळं काही करायची गरज भासलीच नाही, अगोदरचाच अभ्यास कामी आला. JMFCला त्याला 2-3 अपयश आलं, लॉला काही करायचं वेगळं बँकिंगला गरजच नाही पडली, तो JMFCचे सिलॅबस ऑलरेडी प्रिपेअर्ड होते. फक्त जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट वगैरे होता तो त्याने 10 दिवसात सगळे करून घेतले, कारण अभ्यास करण्याची एक अप्रोच डेव्हलप झालेली होती, सवय झालेली होती. आणि मग ते प्रिपरेशन केल्यानंतर त्याच्यात तुझं सिलेक्शन झालं. Class 1 ही खूप छान पोस्ट आहे, मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेची लॉ ऑफिसर Class 1 ही पोस्ट खूप छान आहे. तुला ही पोस्ट मिळाल्यानंतरचा तुझा अनुभव कसा आहे? सर ते रिझल्ट आल्यानंतर मी एकदम शांत होऊन गेलो की आपलं सिलेक्शन झालं आहे.
आणि एवढं म्हणजे याच्यातून परिस्थितीतून गेलो होतो तर मी मोबाईल ठेवून दिला होता सर आणि अभ्यासाला लागलो होतो. म्हटलं जाऊन द्या. मग नंतर मित्रांनी बोलवलं खरं आपण सेलिब्रेशन करू. एक वेळ गेलेला असतो ना सर ते सगळं आठवत होतं की आपण हे केलं काय सेलिब्रेशन करायचं असं पण होतं मला याच्यात. नंतर मग घरच्यांना वगैरे सांगितलं सगळ्यांना खूप चांगलं वाटलं. चांगलं वाटलं मग थोडक्यात बरं झालं म्हटलं आपलं. नक्कीच इतके कष्टातनं तू आलेला आहेस एवढ्या प्रिपरेशन म्हणजे एका जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका छोट्याशा गावात आई वडील शेतमजुरी करत आहेत. ती कोरड एक एकर किंवा दोन बिघा जमीन ज्याच्यामध्ये जास्त काही पिकत नाही शेतमजुरी करून आईने वडिलांनी शिकवलं त्याची जिद्द होती. त्यांनी सगळं समोर परिस्थिती पाहिली होती आणि ज्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते ना तो कधीच टाईमपास करत नाही. तो कम्प्लीट अभ्यासाकडे डेडिकेटेड असतो आणि त्याला ज्या क्षणी आपल्या केलेल्या कष्टाचं त्याचं एकट्याचं ते पोस्ट नसते त्याच्या सर्व कुटुंबाचं ते केलेल्या कष्टाचं चीज असतं. आणि इतक्या सगळ्या अपयशानंतर साहजिकच एक यश त्याला मिळालं. ते सेलिब्रेशन तर नक्कीच करायला पाहिजे. तुझे मित्र तुझ्यासोबत नक्कीच होते. आता काय वाटतंय तुला ह्या पोस्टनंतर? आता तुझं फिलिंग कशी आहे? आता खूप कॉन्फिडन्स आला आहे सर आणि प्रिपेरेशन तर माझं कंटिन्यू सुरूच आहे आणि करेल सर एक खूप चांगलं करेल. प्रयत्न तर नक्कीच असणार माझा. अजून मी आलो होतो ज्याच्यासाठी ते तर करणारच सर. म्हणजे नक्की आणखी अभ्यास आणखी चालू ठेवशील. हो आनंद आपल्याकडे खूप सगळे विद्यार्थी आहेत ऑनलाईन सगळे खूप विद्यार्थी तुला पाहत असतील. यातले खूप असे विद्यार्थी आहेत ज्यांचे आई वडील शेतमजुरी करत असतील त्यांच्याकडे जमीन नसेल त्यांच्याही कुटुंबात कुणी शिकलेलं नसेल. तू जसं तुझ्या कुटुंबात कुणीही शिकलेलं नाही तू पहिला माणूस आहे तुझ्या कुटुंबातला शिकला आणि तू पहिला माणूस असशील तुझ्या कुटुंबातला ज्याला क्लास वन पद मिळालं असे खूप सगळे विद्यार्थी असतील. कधी कधी त्यांनाही तुझ्यासारखी निगेटिव्हिटी येत असेल जसं तुलाही एकेकाय आली. या सगळ्या विद्यार्थ्यांकरता तू काय सांगशील? अशी परिस्थिती इतकी वाईट येते की असं वाटतं की नको किंवा आपण हे दिलेलं वेळ खूप वाया घालवला आहे आपण की हे सोडून द्यावं आणि करावं. पण अनएक्सपेक्टेड तुमचं असेल ना तुमचं नक्की असं होणारच असतं. फक्त पेशन्स ठेवावं लागतात. पेशन्स खूप गरजेचे आहे याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. याच्यात तुमचा अभ्यास नाही तुमची मानसिकता खूप हे असते. मानसिकता तुमची ऑफिसर बनण्याची ठरवत असते. कारण की ना खूप लोक बोलतात खूप टोमणी मारतात पैसाही नसतो आपल्याला प्रिपरेशन करत असताना काही नसते आणि आपल्याबरोबरचे काही काही मित्र व्यवस्थित सेटलही झालेले असतात. पण अशाही परिस्थितीत एक ऑफिसर तुम्हाला जर बनायचं असेल ना तर त्या ऑफिसरसाठी ती मानसिकता जी असते ती प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायचं शांत राहायचं पेशंट राहायचं ते हे खूप करावंच लागतं. नक्की म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्हाला ते फेस करावंच लागतं. पेशन्स ठेवायचे अभ्यास करायचा आणि आपलं गोल सेट करून ठेवायचं. नक्की थोडक्यात पेशन्स असणं आणि जे जी परिस्थिती येईल त्याला धैर्याने सामोरं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे परिस्थिती आज प्रत्येकाला काही ना काही त्रास असतो काही ना काही अडचण असते. पण जे काही समोर आपल्या परिस्थिती येईल ती परिस्थिती तुम्ही जर धैर्याने सामोरे गेले त्याला आपल्याला याला तोंड द्यायचंच आहे पुढं चालत राहायचं आहे. थांबून तर चालणार नाही पाठीमागे फिरूनही चालणार नाही एवढे वर्ष गेल्यानंतर. तर धैर्याने तुम्ही सामोरे गेलं पाहिजे पेशन्स असले पाहिजे डेडिकेशन असलं पाहिजे. आणि एक मित्रांनो लक्षात ठेवा प्रामाणिक प्रयत्नांना यश 100% मिळतं. मी नेहमी म्हणतो सक्सेस मे बी डिलेड इट कॅनॉट बी डिनाईड. ज्या दिवशी आनंदचा रिझल्ट आला त्या दिवशी संध्याकाळी तो माझ्याकडे आला त्यावेळेस माझ्या तोंडातनं पहिलं वाक्य गेलं की बाबा तुझी खूप काळजी लागली होती. म्हणजे खूप असं व्हायचं की दोन तीन एवढी सगळी परिस्थितीतनं तो जात आहे हे मलाही त्याची जाणीव होती. आणि लवकर कुठेतरी सिलेक्ट झाला तर
तर त्याची लाईफ सेटल होईल, फॅमिली सेटल होईल. पण त्यात दोन अपयश, मग तिसरं एखादी दोन मेन्स नंतर एका प्रिलियम्सला राहणं, त्याच्यानंतर कोविड, त्यानंतर आणखी परिस्थिती थोडी बिकट होत जाणं, कुठेतरी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची होप दिसणं 500 जागेत, तिथं होईल असं वाटत असताना पुन्हा त्याच्यात अपयश येणं, म्हणजे असताना एक तोंडचा घास गेल्यासारखं, त्याच्यातनं आजारी पडून डिप्रेशनमध्ये जाणं, हे सगळं होत असताना लोकांचं ऐकायचं, समाजाचं ऐकायचं, टोमणेही ऐकायचे, वरनं फायनान्शियल बर्डन, कारण वकिली करत असताना ते पैसे जे स्वतःचं इन्कम येतं तेही जातं, प्लस जिथं जिथं गरज असते तिथं तिथं आपण मित्रांकडनं घेतो तेही एक वेगळंच बर्डन असतं. ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात फक्त त्याच्याकडे एक पेशन्स होते, त्याचे कलिग्स जे असतील, त्याचे जे मित्र असतील, त्यांची त्याला सोबत होती, आणि आज तो BMC लॉ ऑफिसर Class 1 या पदावर आहे. म्हणजे त्याच्या कष्टाचं चित झालेलं आहे, त्याच्या कष्टाला त्याला फळ मिळालेलं आहे. आणि त्याचा हाच एक संदेश तुम्हाला सगळ्यांना आहे, परिस्थिती किती वाईट असू द्यात, चालत राहा, प्रयत्न करा, एक दिवस तुम्ही नक्की जिंकणार आहेत, एक दिवस यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आनंद, प्रिपरेशन तर तुझं आणखी चालूच आहे, म्हणजे फायनल एम काय आहे? JMFC होणं हे एमच आहे. हो सर, जेज होणं एमच आहे. नक्कीच आहे. सगळ्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत की तू जज एक दिवस नक्कीच होणार. आई वडिलांची काय भावना आहे एवढं सगळं कुटुंबातून, आई वडील भाऊ बहीण कुटुंबातून पहिला माणूस शिकला आणि पहिल्या एवढ्या वर्षाच्या स्ट्रगल नंतर Class 1 या पदावर पोहोचला, काय त्यांची भावना आहे? सगळे म्हणजे सांगितलं ना घरच्यांना, तर सगळे म्हणजे रडतच होते की सगळ्यांनाच म्हणजे बहीण झालं, वडील झाले, आई झालं. कधी कधी श्रद्धेचं पण खूप हे असतं. सर, मी रिझल्ट आला आणि तुम्हाला भेटायला येत होतो, तर त्या दिवशी ना येताना दोनच विचार आले माझ्या डोक्यात की म्हटलं मी मुंबईमध्ये राहिलो, शिकलो आणि परत आपल्याला मुंबईने बोलवून घेतलं. आणि दुसरा सर, आई आहे ना मला नोकरी लागायला पाहिजे म्हणून 2 वर्षापासून गुरुवार पकडते, आणि सर रिझल्ट गुरुवारीच लागला. नक्कीच स्वतःचा भाव असतो तो. हां, तर मी तिला कॉल केलेला तर ती म्हणत होती की मी आज गेले होते म्हणे मंदिरात, आणि म्हणत होती की आता याच्यानंतर मी नाही करणार म्हणून उपवास. काय कुठं श्रद्धा ज्याची त्याची असते असलीच पाहिजे त्यामध्ये. कष्टाला, तुमच्या कष्टाला श्रद्धेची जोड असतीच, असलीच पाहिजे, प्रत्येकाची ती भावना आहे. मी नेहमी एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता, ज्या क्षणाची बरोबरी नाही होऊ शकत. ज्या दिवशी तुमचा एखादा रिझल्ट येतो, तुम्ही जज होता, सरकारी वकील होता, लॉ ऑफिसर म्हणून Class 1 पदावर बसता, आणि हा रिझल्ट ऐकल्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं ना, तो दिवस तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस, त्याची दुसऱ्या गोष्टीशी काही तुलना होऊ शकत नाही. ते डोळ्यातनं येणारे अश्रू, त्यांचा स्वाभिमान असतो, त्यांचा अभिमान असतो, आयुष्यभर आम्ही केलेले कष्ट वाया गेले नाहीत, आयुष्यभर आम्ही ठेवलेला विश्वास, माझ्या मुलावर मुलीवर ठेवलेला विश्वास वाया गेला नाही, विश्वासाला तडा गेला नाही, आणि आमच्या कष्टाचं चीज झालं, ही गोष्ट इतकी आनंददायी असते की तुम्ही त्यांना दुसरं काही देऊ शकत नाही, त्यांना तुमच्याकडनं दुसऱ्या अपेक्षाही नसतात, पण ह्या तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी वाटेल तुम्ही डिमोटिवेट होत आहात, जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये आहात, डिप्रेशनमध्ये आहात, डिमोटिवेट होत आहात, त्या एका क्षणाकरता झगडत राहा, त्या एका क्षणाकरता अभ्यास प्रिपरेशन करायचं आहे, त्या एका क्षणाकरता हे सगळं चाललंय, हा अट्टहास सगळा एक क्षण पाहण्याकरता आहे, हे जर मनात आलं तर निगेटिव्हिटी येणार नाही, डिप्रेशनही येणार नाही, आणि यश 100% मिळेल. आनंद, अतिशय कष्टातनं तू इथं इथपर्यंत शिकलास, आम्हाला सगळ्यांना तुझा खूप खूप अभिमान आहे, आणि तू जजही नक्की होणार याची आम्हाला खात्री आहे. तुझ्या या यशाकरता, तुझे तुझ्या सर्व कुटुंबियांचे, तुझ्या सगळ्या कलिग्सचे, मित्रांचे ज्यांनी तुला सोबत दिली, सगळ्यांचे बी अवार्ड लॉ क्लासेसच्या वतीने, गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने, आणि आपल्या सर्व जे चाहते आहेत, आपले सर्व जे पर्टिक्युलरली फॉलोअर्स आहेत, किंवा जे सर्व मंडळी तुला ऑनलाईन पाहत आहेत, त्या सर्वांतर्फे खूप खूप तुला शुभेच्छा तुझ्या करिअर करता, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू.